नमस्कार, तुमचं सूज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवते दही वडे. तर त्यासाठी मी ही उडदाची डाळ घेतली. दोन वाट्या उडदाची डाळ आहे ती. मी 4 ते 4.5 तास भिजवून घ्यायची. आपल्याला जास्तीत जास्त 5 तास त्याच्यावर नाही भिजवायची, नाहीतर वडे तेल खूप पितात. सो आपल्याला 4 ते 5 तासमध्येच भिजवायचे. तर मी ही भिजवून घेतली आहे. आता मी यातलं पाणी काढून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. पण थोडं थोडं पाणी टाकून, अगदी चमच्याने थोडं पाणी टाकून आपल्याला ती बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पण जास्त पण तुम्ही पाणी नाही टाकायचं, अगेन ते तेल पितात खूप जास्त. त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्याबरोबरच त्याच्यासाठी लागणारं जे दही असतं, गोड दही, ते बनवून घ्यायचं आहे. तर मी हे दही घेतलं आहे, अर्ध पातेलं आहे छोटं. त्याच्यात मीठ आणि साखर टाकायची. दही किती आंबट आहे तुमचं, त्या टेस्ट करून त्या बेसिसवर तुम्ही साखर टाकू शकता. आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं जोपर्यंत आपल्याला वडे तयार होत आहेत आपले. म्हणजे कसं थंड दही वड्यावर ते छान लागतं दही. सो हे फेटून मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि डाळ पण वाटून घेते. मिक्सरला डाळ बारीक करून घेतली आहे, उडदाची डाळ. आणि आता ह्याला चांगलं फेटायचं आहे. 1-10 मिनिट तरी आपल्याला ह्याला फेटायचं आहे. म्हणजे हे पीठ जे आहे ना ते हलकं होतं आणि वडे आपले छान होतात. तर हे असं एकाच डिरेक्शनमध्ये तुम्ही हे करायचे, फेटायचं आहे. जर का तुम्ही चेंज केलं तर हवा त्यात परत भरेल. असं हवा निघून जाण्यासाठी आपल्याला एकाच साईडनी जे करतो आहे त्या साईडने असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. 1-10 मिनटं तरी चांगलं फेटायचं, म्हणजे पीठ हलकं होतं. आणि आता हे फेटतो आहे तोपर्यंत आपण तेल पण गरम करायला ठेवणार आहे. म्हणजे आपले वडे ह्याला काही साईडला ठेवायची गरज नाही, आपण लगेच ते करू शकतो वडे. त्यामुळे तेल पण गरम करायला ठेवते. हे पीठ पण फेटून झालं आहे माझं आणि तेल पण गरम झालं आहे. तर आता आपण वडे करायला घेऊयात. तर छोटे छोटे गोल वडे टाकायचे, हाताने टाकायचे किंवा चमच्याने टाकायचे कसे. आणि मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला वडे तळून घ्यायचे. वडे व्यवस्थित भाजलेले आहेत तर मी हे काढून घेते आणि राहिलेले वडे पण असेच सेम तळून घेते. वडे माझे सगळे फ्राय करून झाले आहेत, तुम्ही पाहू शकता छान झाले आहेत फ्राय. आता मी थोडंसं गरम पाणी केलं आहे एका पातेल्यामध्ये, कोमट करायचं आहे. त्याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे. आणि ह्या पाण्यात आपल्याला हे वडे टाकून 1-2 ते 3 मिनटं ठेवायचे आहेत आणि नंतर पिळून काढायचे. आणि अजून एक गोष्ट, मी जेव्हा हे पीठ बनवलं होतं मिक्सरला बारीक केलं होतं वड्याचं, त्याच्यात मीठ टाकलं, तर ते मीठ टाकलेलं ते मी सांगायला विसरले. तर मीठ टाकायचं चवीनुसार आणि नंतर फेटायचं. आणि आता हे वडे थोडेसे असे थंड पण झाले आहेत, म्हणजे इतके थंड पण नाही, कोमट आहेत. तर आपण ते ह्या पाण्यामध्ये टाकूयात. हिंगाची आणि मिठाची टेस्ट त्या वड्यामध्ये उतरते, त्यामुळे हिंग आणि काळं मीठ, सेंधो मीठ असतं ते टाकायचं. तर 1-2 ते 3 मिनटं असेच ठेवून त्याला आपण काढून परत पिळून घेणार आहेत. 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. तर आता एक एक वडा घ्यायचा आहे आणि त्याला असं चांगला पिळायचा हातावर. आणि म्हणजे आपण ज्या बाऊलमध्ये आपण देणार आहे खायला, त्या बाऊलमध्येच ठेवायचं डायरेक्ट. वडे प्लेटमध्ये काढून घेतलेत. आता त्याच्यावर दही टाकायचं आहे. दही जेव्हा खायला देणार आहे तेव्हाच तुम्ही टाकायचं, म्हणजे दही सोक करतं लगेच ते वडे, नाहीतर ड्राय होतील जर तुम्ही खूप आधी करून ठेवली ही डिश. तर हे थोडंसं पातळ दही आहे माझ्याकडं आणि थोडंसं वरून मी घट्ट दही टाकणार आहे. आता ह्यावर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे चिंचेचं पाणी आहे. फक्त तुम्ही लाल तिखट टाकून खाल्ले, थोडीशी बारीक शेव टाकून तरी चालतंय. पण हे चिंचेचं पाणी टाकलं तर टेस्ट छान येते. तर हे थोडंसं चिंचेचं पाणी. आणि माझ्याकडे पुदिनाची चटणी पण आहे. पुदिना आणि कोथिंबीरची चटणी केली होती, ती टाकायची.
आता बारीक शेव टाकायचे. आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. दहीवडा तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉनवर पण तुम्ही क्लिक करू शकता, म्हणजे तुम्हाला माझ्या नेक्स्ट रेसिपीचं नोटिफिकेशन येईल. सो थँक्यू.